The disturbing spread of dengue in Gaudongri Kankona has become a matter of grave concern, with over 50 cases reported despite the health department's intervention. Once limited to Gaudongri and Kotigao, the disease has now infiltrated other parts of Kankona, including tourist hotspots. Here our reporter Devidas Gaonkar with more on this concerning situation. काणकोण तालुक्यातल्या गावडोंगरी भागात गेल्या दीड महिन्या साकून सुमार 10 ते 15 डेंग्यूचे केसी मेळिल्ल्या. त्या वेळाचेर ह्या भागात हेल्थ डिपार्टमेंटान वचून फॉगिंग आणि आपल्या पद्धतीन ऍक्टिव्हिटी सुरू केल्ल्यो खऱ्यो, पण आता हो जो आकडो 15 वेलो सुमार 50 वयर पावला. आणि खास करून गावडोंगरी आणि खोतीगाव भागापुरतेच हे डेंग्यूचे प्रकरण उरले ना, जाल्यार ते नगरपालिका क्षेत्र आणि खास करून दर्याच्या देगांनी सुद्धा पावला. आज खास करून पाळोळे ही जी गजबजलेली दर्याची देग आसा, या देगेचेर टुरिस्टां खातीर शॅक्स आणि वेगवेगळ्यो फॅसिलिटी लोकांनी तयार केल्ल्यो, आणि आता त्यो मोडून जरी दवरल्यो जाल्यार कांय कांय कडेन उदक साचपाचे सिच्युएशन अजूनही तयार आशिल्ल्यान थंयसर आता डेंग्यूच्यो केसी मेळपाक लागला. आणि हो भागूय आता सामकोच टुरिझम एरियेक सातत्यान गर्दी आसा, देखून हांगासरल्यान आता चड स्पिडीन हो डेंग्यूचो विषय वाडपाचो आसा. इन वेक ऑफ द अलार्मिंग सिच्युएशन, the Kankona Congress Block Committee, in association with the Kankona Health Department, launched a health awareness drive in Palolim to raise public awareness about the spread of dengue and malaria in the taluka. As part of the campaign, the team went door to door advising residents to prevent mosquito breeding by discarding stagnant water and related materials. Yes, Devidas Gaonkar with more on this. या भूंयेक लागून पाळोळेच भागातले गॉस्पर कुतिनो हाणेन आपल्या सगळ्या काँग्रेसीच्या कार्यकर्त्यांक घेऊन संपूर्ण पाळोळ्या भागान अवेअरनेस सुरू केलेलो आसा. डेंग्यू केसी कित्याक सुरू जाता आणि डेंग्यू कित्याक जाता, ती मच्छरां कित्याक जाता, कशा पद्दतीन जाता, आणि ताका सोल्युशन म्हणून उदक जे साठलेले असतात त्याचं सोल्युशन किती करपाक जाय, या विषयाचे ताणे कॅम्पाचेच आता अवेअरनेस सुरू केलेलो असा. आणि त्याच बरोबर आपल्या पद्धतीन ज्या ज्या मनशाक जाणीव असा त्या त्या मनशांनी बाकीच्या गाईड करचे असे ताणे बाकीच्या कडेन उलयताना सांगलेले असा. आज आम्ही म्युनिसिपल काणकोण म्युनिसिपल एरिया वो हेल्थ अवेअरनेस ड्राईव्ह स्टार्ट केला. त्याच्या उपरांत आम्ही सगळे पंचायतींनी वयतले आणि हो प्रोग्राम हो हेल्थ अवेअरनेस ड्राईव्ह सगळ्याक चालू उरतलो. कारण आता ह्यो डेंग्यू मलेरिया केसीस वाढले जायते हिंगा थिंगा जाता, कित्याक आम्ही लोकां फुड्यान ही माहिती पावपाक सोदताय. आम्ही काँग्रेस पार्टीचे नावान ही हो ड्राईव्ह आम्ही चालू करता. आणि आयज काँग्रेस पार्टी ऑफ हेल्थ अवेअरनेस ड्राईव्ह लॉन्च करता. पालोलेसून स्टार्ट केला काणकोण म्युनिसिपालिटीसून, हेच्या फुडें हेच्या उपरांत आम्ही गावडोंगरी वयतले आणि फुडें ते सगळ्यो पंचायती काणकोणा सोय पंचायती आम्ही कवर अप करतले. ही माहिती आम्ही लोकां फुड्यान पावयतले, कित्याक हे हेल्थ अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हेल्थ आमचे काणकोणकारांचे हेल्था पासत आमी वावरताय. आमचे काणकोणकारांचे भलायकी आमकां खूब म्हत्वाची. आमी लोकांक सांगूंक सोदता की किमोस या डेंग्यू मलेरिया ही कशी जाता, कशी किमोस कशें तयार जाता. घरा भोंवतणी उदक साठोवन दवरूंक नाका. वाजांनी आमकां झाडां खूब मोगाची आमची झाडां, पूण एट द सेम टायम झाडांक उदक वाज आसा तितूंत उदक साठोवन उरल्यार थिंगा किमोस तयार जाता आनी तेजे उपरांत डेंग्यू मलेरिया ह्यो केसीस वाडटा. सो आमी आज हेल्थ डिपार्टमेंटाक आमी अपील केलें आणि तेही बीन आमकां जॉईन झाले आणि तेमी हो ही माहिती बरे भाशेन लोकांक फुड्यान पावयली. आणि अशेंच करून आमी हे सगळें फुडें वतले आणि आमच्या काणकोणच्या पासत वावरतले. देविदास गांवकर, मनीष परब एन ओमकार देशप्रभू फॉर गुवाहाटी 65.